पश्चिमी आवर्तनामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये खूप जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मागील 2 दिवसापासून या परिसरामध्ये खूप जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे. काही भागांमध्ये गारपीटसुद्धा या परिसरामध्ये झालेली आहे. याचा प्रभाव मित्रांनो महाराष्ट्रावरसुद्धा झालेला आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये येत्या 3 दिवसामध्ये बहुतांश भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये आपण पुढील 3 दिवसाचा सरासरी हवामान अंदाज बघणार आहोत. पुढील 3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या भागांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. हा जो पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे, या पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी किंवा पाऊस पडण्यासाठी जो काही बाष्पाचा पुरवठा लागतो आहे हा काही अरबी समुद्रातून होतो आहे, काही बंगालच्या उपसागरामधून होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्राच्यावर पावसाचे जे ढग आहे ते जमलेलं आहे. काही भागामध्ये हलका पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे. काल काही भागामध्ये पाऊस झालेला आहे, काही भागामध्ये गारपीटसुद्धा बघायला मिळालेलं आहे. चला तर बघूया पुढील 3 दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहू शकतो. छोटी अपडेट आहे मित्रांनो, चला तर बघूया. शेवटी अंदाज आहे मित्रांनो, यामध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो. वाऱ्याचा वेग आणि दिशा जरी बदलली तरी ठिकाण आणि वेळ दोन्ही बदलते. यामध्ये जर काही बदल झाला या अंदाजामध्ये तर दररोजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आम्ही अपडेट देतच असतो. तर मित्रांनो पुढील 3 दिवसामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो परिसर आहे तसेच वर्धा या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार तर तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊससुद्धा या परिसरामध्ये होऊ शकतो. तुरळक परिसरामध्ये वादळी वाऱ्यासहसुद्धा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे, ती नाकारता येणार नाही. याच परिसरामध्ये मित्रांनो गारपीटची शक्यता असणार आहे, परंतु सर्वत्र गारपीट होण्याची शक्यता नाही आहे. या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये गारपीट होऊ शकते. या दिवसात मित्रांनो जे काही अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होते या पावसामध्ये काही काही भागामध्ये गारपीट होतच असते. त्यानंतर मित्रांनो त्या खालोखाल अमरावती, अकोला हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. या परिसरामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये गारपीटची शक्यता नाकारता येणार नाही, तर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह तसेच मेघगर्जनेसह सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडाफार कमी राहील. हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर ढगाळ वातावरण बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळू शकते. वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्येसुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. तुरळक भागामध्ये गारपीटसुद्धा या परिसरामध्ये होऊ शकते. नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो परिसर आहे या परिसरामध्येसुद्धा पावसाचा जोर राहील. मुख्यत्वे करून चंद्रपूर आणि चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगांची दाटी होताना दिसत आहे. पुढील 2 दिवसामध्ये या परिसरामध्ये मुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो. तुरळक भागामध्ये गारपीटीची शक्यता. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर असेल. मुख्यत्वे करून उद्या या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आज आणि उद्या बऱ्याच भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सर्वत्र हा पाऊस नसणार आहे, ठिकठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. तुरळक भागामध्ये हलकी गारपीटसुद्धा या परिसरामध्ये होऊ शकते. त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यातील एकदम पूर्वी भागातील जिल्हे जसं की परभणीचा पूर्वी भाग, जालन्याचा पूर्वी भाग, नांदेड तसेच हिंगोली, त्यानंतर लातूर आणि नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अधूनमधून आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, तशी काही फार काही पावसाची शक्यता नाही आहे. परंतु पश्चिमी भागामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. इतरत्रसुद्धा मित्रांनो इतर जिल्ह्यांमध्ये जसं की सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्येसुद्धा तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. मुख्यत्वे करून जो काही कोकण विभागालगतचा भाग असणार आहे या परिसरामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. गारपीटची शक्यताशी कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे. तुरळक भागामध्ये हलकी गारपीट नाकारता येणार नाही. त्यानंतर जो काही कोकण विभाग आहे, कोकण विभागामध्ये रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच मुंबई वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलका पावसाची शक्यता असणार आहे. फार काही जोरदार पाऊस नाही आहे, परंतु पालघर आणि पालघरच्या आसपासचा परिसर असणार आहे. इथे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो. या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तर हलक्या पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार आहे. पावसाचा जोर इतर भागांपेक्षा या परिसरामध्ये कमी राहील. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच धुळे त्याचबरोबर नाशिकचा पश्चिमी भाग या बाउंड्रीलगतच्या भागामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता राहील. काही भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. जो काही गुजरातच्या बॉर्डरलगतचा भाग आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता.
अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे पुढील 3 दिवसाचा हा सरासरी अंदाज आहे. यामध्ये काही अपडेट आले ज्या त्या तारखे सकाळच्या व्हिडिओमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया.